का मला लोकांच्या समोर त्या ठिकाणी विलन केलं जातं कळत नाही काय माझी चूक आहे ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आजही माझं ते दैवत आहे आजही माझं ते श्रद्धास्थान आहे पण कार्यकर्त्यांनो महिलांनो तरुणांनो तुम्ही सांगा एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये अठ्ठाव्याण्णव्या वर्षी रिटायर होतो आय एस आय पी एस असेल तर साठाव्या वर्षी रिटायर होतात राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपमध्ये पंच्याहत्तर वर्षानंतर रिटायर केलं जातं अडवाणींची उदाहरण घ्या मनोहर मुरली मनोहर जोशींचं उदाहरण घ्या कुणाचंही उदाहरण घ्या त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता नवीन पिढी पुढे येते तुम्ही आशीर्वाद द्या ना चुकलं तर सांगा ना अजित तुझं हे चुकलं चूक चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ पण करता चाललं हे कशा करता चाललं हे का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जात काय आम्ही आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही चूक आहे आमची मित्रांनो मित्रांनो आज स्वत आपले वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीला गेले ठीक आहे साहेब आपल्या सगळ्यांचं दैवत आहे माझ्याकडनं पण घोडचूस झाली होती मी एक दिवस सकाळी सात ते संध्याकाळी आठ पर्यंत तिथं न पाणी पिता न काही करता बसलेलो होतो मला ते खूप मनाला लागलं होतं परंतु मित्रांनो काळ आता जर वय जास्त झालं ब्याऐंशी झालं त्र्याऐंशी झालं तुम्ही कधी थांबणार आहात का नाही तुम्ही आशीर्वाद द्या ना त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं वेगवेगळ्या महत्वाच्या संस्था मला सांगितलं दोन मेला त्याच्या आधीच्या मिटिंगमध्ये की आता मी राजीनामा देतो आणि मी संस्था बघतो त्या संदर्भामध्ये राजीनामा दिल्यानंतर मी एक कमिटी करतो ती कमिटी केल्यावर तुम्ही सगळे प्रफुल्लबाई सुनील तटकरे जयंत पाटील त्याच्यामध्ये भुजबल साहेब धनंजय मुश्रीफ साहेब अनिल देशमुख सगळे तुम्ही प्रमुख बसा आणि ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा आम्ही तयार झालो तेही आम्हाला मान्य होतं